कारण की घुगुसच्या जनतेने माझ्यावर प्रेम केला आहे. घुगुसच्या जनतेचा विशेष प्रेम आहे. जेव्हा केव्हा मी घुगुसला कार्यक्रम घेतला ही पब्लिक अशीच होती याच्यापेक्षा कधी कमी नव्हती म्हणून घुगुसला पहिला कार्यक्रम घेतला. मला काही लोक म्हणत होते भाऊ धनतेरस आहे, दिवाळी आहे, लोक राहणार नाही. परंतु इथल्या घुगुसच्या कार्यकर्त्यांनी आग्रह केला भाऊ तुम्ही या, घुगुसच्या लोकांचं खूप प्रेम आहे, कुठेही तुम्हाला लोकांची संख्या कमी दिसणार नाही आणि ते या ठिकाणी मला दिसत. दुसरं या करताही मी आज घुगुसचं पहिलं ठिकाण निवडलं आहे, याच्यासाठी निवडलं आहे. तुमच्या या गावचे विकास पुरुष जे घुगुसचं गेली 25 वर्ष नेतृत्व करत आहे, जे चंद्र घुगुसवरून जाऊन आता चंद्रपूरला राहत आहे, त्यांनी चंद्रपूरच्या गांधी चौकामध्ये येऊन म्हटलं, काय म्हटलं, हा टोपली विकणारा जर असेल तर याच्याजवळ एवढी संपत्ती कुठून आली यांनी विचारला, त्याचं उत्तर देण्यासाठी मी आलो आहे. माझं उत्तर त्यांनी ऐकावं आणि माझं चॅलेंज या ठिकाणून मी त्यांना देतो आहे. माझा धंदा मी सांगतो, तुमचा धंदा कोणता तुम्ही या ठिकाणी सांगा. घुगुसच्या जनतेला या ठिकाणी काय म्हणाले ते नेते, याचा धंदा कोणता, 14.5 कोटी रुपयाची याच्याजवळ संपत्ती कुठून आली. तुमचं गणित कमजोर आहे कारण की फक्त तुम्हाला कमिशनचे पैसे दिसते. माझी संपत्ती मागच्या 5 वर्षामध्ये 30 कोटी रुपयाची होती, आता अर्धी झालेली आहे. आणि एक पंचायत समितीचे जे सदस्य होते आता जिल्हा परिषदेचे सदस्य झाले, त्यांची संपत्ती त्यांनी काही वर्षापूर्वी जेव्हा पंचायत समितीची निवडणूक लढवली तेव्हा त्यांची संपत्ती होती 50,000 आणि 5 वर्षाला त्यांची संपत्ती झाली 50,00,000. आता मला एक सांगा बंधूंनो, असा कोणता धंदा आहे ज्याची 5 वर्षामध्ये 100 पट संपत्ती होणारा धंदा कोणता आहे, तो आम्ही पण करू तुम्ही सांगा. परंतु तो धंदा बेमानीचा असता कामा नये, तो इमानदारीचा धंदा असला पाहिजे. मी मात्र मान्य बेमान लोक तुम्ही, बेमानी करता तुम्ही, कमिशन घेता तुम्ही, डीओ घेता तुम्ही आणि आमच्यावर आरोप करता, हरा येऊ द्या. मी तुमच्या गावामध्ये येऊन बोलतोय, याच ठिकाणी तुम्ही या, सांगा तुमचे धंदे काय आणि तुम्ही धंदे करताना कुणी पाहिले आहे, नाहीतर मी सांगतो की मला गांधी चौकामध्ये टोपले विकणारी आई अजूनही तुम्हाला त्या गांधी चौकामध्ये दिसतील. या, अरे हा डेकोरेशनचं काम करणारा किशोर जोरगेवार तुम्हाला ठिकठिकाणी दिसेल. अनेक लोक सांगतील की आमच्या घरचं डेकोरेशनचं काम याने केलं आहे. अनेक लोक सांगतील की या रोहनसानं रिक्षा ट्रॉली चालवली आहे. अनेक लोक सांगतील की यानं घरी आमचा पेपर दिलेला आहे. अनेक लोक सांगतील की याचा क्रशर आहे. अनेक लोक सांगतील याच्या मोठ्या मोठ्या मशिनरी असल्याचं काम आहे. तुमचा धंदा कोणता आहे, तुमचा धंदा कोणता आहे, तुमचा धंदा कोणता, आणखी एक धंदा आहे कोणता, डीओचा धंदा आहे, आणखी एक धंदा आहे कोणता, दलालीचा धंदा आहे, दलालीचा धंदा आहे. आणि दलाली करत असाल तर आमची काही हरकत नाही, पण सरकारचं लायसन्स आहे का ते दाखवा आम्हाला. आणि मला विचारता तुम्ही संपत्ती कुठून आली. अरे जर असं असतं हा देशातला सर्वात श्रीमंत माणूस अंबानी हा अतिशय गरीब कुटुंबातला शेतकऱ्याचा पोरगा आहे. बिल गेट्स असलेला जगातला श्रीमंत माणूस एका कामगाराचा पोरगा आहे. आणि हा किशोर दुर्गाची संपत्ती कुठून आली. अरे आमचं पुण्याची कमाई आहे म्हणून डिक्लेअर करतो, तुमची पापाची कमाई आहे म्हणून तुम्ही सांगत नाही. माझं खुलं आव्हान आहे,
आज पुन्हा देतो त्यांनी कुठेही चंद्रपूर मध्ये घोगोस मध्ये नागपूर मध्ये मुंबई मध्ये जगाच्या कोणत्याही ठिकाणी मी त्यांच्या सोबत मी केलेले धंद्याचे प्रूफ दाखवायला तयार आहे. मी पैसे कमवले त्याचं सांगायला तयार आहे. त्यांनी सांगावं हा माझा. ज्या दिवसापासून तुम्ही राजकारणात आले त्या दिवसापासून तुम्ही सत्तेत आहे म्हणून गोष्टी सांगता. अरे करून दाखवा. 15 वर्ष विरोधामध्ये राजकारण कोणतंही पद नसताना तुम्ही काम करून दाखवा. तेव्हा हा किशोर जोरगेवार म्हणे की तुमच्या या गांधी जोगामध्ये मी तुमचे पाहिजे. दलाली तुम्ही खायची, चाटोगिरी तुम्ही खायची, डुओ तुम्ही खायचे, कंपन्यांच्या अधिकारच्या सेटिंग तुम्ही करायच्या, बदल्या तुम्ही करायच्या. आणि सांगायचं आम्हाला कष्टकऱ्यांना हे चलेगा नाही यार, ये अब नहीं चलने वाला है. घुगुस से मैं आज आवाज निकाल रहा हूं. घुगुस मधून पहली सभा है माझे. पहिल्यांदा मी आमदार म्हणून बोलतो आहे. घुगुसचे प्रश्न आहेत त्याची सर्व मला जाणीव आहे. मला एक सांगा, तुम्ही स्वतःला विकास पुरुष म्हणता, तुमचे सारे नेते तुम्ही स्वतःला विकास करणारे समजता. जर विकास करणारे तुम्ही असाल तर घोगोस नगरपालिका का झाली नाही हा माझा प्रश्न आहे. का झाली नाही? स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही घोगोसची नगरपरिषद होऊ दिली नाही. जिल्हा परिषदेच्या मध्ये जायचं आहे म्हणून तुम्ही घोगोसची नगरपालिका होऊ दिली नाही. तुम्ही घोगोसचे लोक शांत आहे. जर चंद्रपूरचे असते झोडपत झोडपत एवढ्या दूर नेले असते का घुगुसला ते आले नसते. असलं काय? अरे साधे.